नंबर वन आणि नंबर टू हे रूममेट्स होते. अलार्म फार जोरात वाजला. नंबर वन लगेच उठला पण नंबर टू मात्र अजून झोपलाच होता. नंबर वन नंबर टू च्या बेड कडे गेला आणि त्याला उठवू लागला. उठ नंबर टू, 8 वाजले आहेत. पण नंबर टू उठलाच नाही. नंबर वन ने नंबर टू च्या डोक्याला हात लावला आणि त्याच्या लक्षात आलं की त्याचं अंग गरम आहे. नंबर टू, तुझं अंग खूप गरम आहे, असं वाटतंय तुला ताप आलाय. मला बरं वाटत नाहीये नंबर वन. चल आपण डॉक्टरकडे जाऊयात नंबर टू. नमस्कार डॉक्टर, माझ्या मित्राला नंबर टू ला बरं वाटत नाही आहे. मला त्याला तपासू दे. नंबर टू, तुला फ्लू झालेला दिसतोय. फ्लू? मग आता मी काय करू? घाबरू नकोस, मी तुला दोन इंजेक्शन देतो आणि तू बरा होशील. तुम्ही मला दोन इंजेक्शन का देताय डॉक्टर? कारण तू नंबर टू आहेस, म्हणूनच तुला दोन इंजेक्शन देणार, वन आणि टू. घरी गेल्यानंतर ही औषधं न विसरता घ्यायची आहेत, काळजी घे. थँक यू डॉक्टर. हे घे, ही दोन औषधं घे नंबर टू. तू मला दोन औषधं का देतोयस नंबर वन? कारण तू आहेस नंबर टू, म्हणूनच तुला दोन औषध मिळतील, वन आणि टू. तू थोड्या वेळ झोप आता नंबर टू. ओ, तू माझ्या अंगावर दोन चादरी का घालतोयस नंबर वन? त्याच कारण म्हणजे तू आहेस नंबर टू, म्हणूनच तुला मिळतील दोन चादरी, वन आणि टू. उठ नंबर टू, तू आता थोडं सूप पी, उठ बघू. सूप? हो, तुला बरं वाटायला हवं ना? हो, मला बरं व्हायचंय. बघ, मी सूपच्या दोन वाट्या आणल्या आहेत नंबर टू. मला माहिती आहे की दोन सूपच्या वाट्या का आणल्या आहेस. का? त्याच कारण म्हणजे मी आहे नंबर दोन, त्यामुळे मला दोन सूपच्या वाट्या मिळतील, वन आणि टू. तुझं एकदम बरोबर आहे. आता तुला कसं वाटतंय नंबर टू? आता मला बरं वाटतंय. माझी काळजी घेतल्याबद्दल थँक यू नंबर वन. डॉक्टरांनी मला दोन इंजेक्शन दिली, तू मला दोन औषधं दिलीस आणि मला दोन चादरी पांघरायला दिल्यास आणि तू मला दोन सूपच्या वाट्या सुद्धा प्यायला दिल्यास. आपण हे सगळं केलं कारण तू आहेस नंबर टू. हाय मित्रांनो, नंबर टू ला भेटा. आता आपण नंबर टू काढूयात. आपण एक वक्र रेषा खालपर्यंत काढूयात आणि एक छोटी आडवी रेघ. तुम्हाला कळलं ना? चला परत एकदा काढूयात. एक वक्र रेषा खालपर्यंत आणि एक आडवी रेघ. हे सोपं होतं बरोबर.